बारावीचा अभ्यास तर झाला पण आता प्रवेश परीक्षांचं काय? अरे मग परफेक्ट अकॅडमी आहे ना, परफेक्ट अकॅडमी घेऊन आली आहे क्रॅश कोर्स 2022 खास नीट एमएसटी सीईटी जेईई या परीक्षांसाठी 1 एप्रिल 2022 पासून 75 दिवसांचा फास्ट ट्रॅक कोर्स। मागच्या 3 वर्षात जेईई नीट एमएसटी सीईटी मध्ये सिंधुदुर्गात पहिला परफेक्ट अकॅडमीचाच, मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा परफेक्ट अकॅडमी तळमजला यशोधरा कुडाळ। भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कट्टर समर्थक विशाल परब मित्रमंडळाच्या वतीनं कबड्डी स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी भर व्यासपीठावरून निलेश राणेंनी विशाल परब यांचं कौतुक केलंय, पाहूया। मी सन्मान्य विशाल परब यांचा खरोखरच मनापासून आभार व्यक्त करतो। दरवर्षी स्वतःच्या वाढदिवसापेक्षाही भव्य दिव्य कार्यक्रम, भव्य दिव्य वाढदिवस ते माझा साजरा करतात, याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे। मी नेहमीच कुठल्याही व्यासपीठावर गेलो तरी मी त्यांच्याबद्दल कौतुकच करतो। ज्याचा उल्लेख आता सन्माननीय अजित चव्हाण यांनी केला, असं काय केलं मी विशाल परबसाठी असं काय मला माहीत नाही, पण त्यांची एक राणेसाहेबांवर श्रद्धा आहे, आमच्या कुटुंबाबरोबर अनेक वर्षापासून त्यांची साथ आहे, अशीच साथ त्यांची आयुष्यभर राहू दे एवढीच फक्त ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो। हे सगळे कार्यक्रम आयोजित करत असताना हे काही सहज उभे राहणारे कार्यक्रम नाही, कोणाला वाटलं पैसे जास्त झालेत म्हणून हे काही कार्यक्रम आयोजित करणं अशासाठी कोण करत नसतो। आपल्या कोकणातल्या मुलांना संधी उपलब्ध व्हावी, आपण इकडे मनोरंजनासाठी जरी आलेला असाल तरी ह्याच्यातून काहीतरी बोध घ्या। आपण नुसतं मनोरंजनासाठी ते करमणुकीसाठी इकडे आलात, पण उद्या या स्क्वेअरमध्ये आणि इथून पुढे महाराष्ट्र लेव्हलवर खेळणारे असे अनेक खेळाडू तयार होतील ह्याच्यासाठी आपण या कार्यक्रमातून काहीतरी शिकलं पाहिजे। ह्या दृष्टिकोनातून अशा कार्यक्रमाकडे बघा। वाढदिवस होत असतात, वाढदिवसाला महत्वाचं नाही, पण जो कार्यक्रम तुमच्यासाठी घेत असतो तो कशासाठी घेतो एवढं लक्षात ठेवा। निलेश राणेचा वाढदिवस आहे मान्य आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्या इकडचे खेळाडू निर्माण व्हावे, त्यांना एक व्यासपीठ निर्माण व्हावं, तिथून पुढे त्यांना कुठेतरी वर्णी लागावी ह्याच्यासाठी हे सगळं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे कोणीही विसरून चालता कामा नाही, याला फार कष्ट लागतात। माझ्याकडे असोसिएशनची पण माणसं आली, खरोखर तुमचंही अभिनंदन, हे सगळं एवढं भव्य दिव्य करण्यासाठी तुमचंही मोठं योगदान आहे, खरोखरच मनापासून आपला मी आभार व्यक्त करतो। विशाल परब यांनी नेहमी कार्यक्रम मोठेच केले, जेव्हापासून मी त्याला ओळखतो त्याच्या काम करण्याची पद्धत, एकही माणूस तुम्हाला सिंधुदुर्गात सोडून द्या त्याची जिथे जिथे ओळख आहे, म्हणजे जेवढी निलेश राणीची ओळख नाही तेवढी विशाल परब याची ओळख आहे, वहिनी लक्षात ठेवा। आणि तुम्ही त्यांना साथ देताय, तुम्हाला राग येत असेल माझ्यासाठी एवढं करत नाही निलेश राणेसाठी का करतो ह्या गोष्टीचा तुम्हाला राग येत असेल, पण तेवढा तुम्ही कधी मनात ठेवला नाही, तुमच्याही मनाचा मोठेपणा आहे, खरोखर मी आपलेही आभार व्यक्त करतो। तुम्ही आहात म्हणून त्याला एवढी मोकळीक मिळते हे सगळं करायचं हे काही सोपं नाही, म्हणून आपलाही आभार व्यक्त करतो। विशाल परब अजून मोठ्या पदांवर जाऊ दे, इथं फक्त सुरुवात आहे, मला नेहमीच त्याच्याबद्दल कौतुक आहे, अभिमान आहे। आणि मी नेहमी कुठल्याही जिल्ह्यात गेलो, कुठल्याही व्यासपीठावर गेलो, अजितराव मी हेच सांगतो की असा एक माणूस माझ्याकडे आहे जो माझे वाढदिवस साजरे करतो पण मी कधीच करत नाही, तो जनतेसमोर मला घेऊन जातो, मला तसं कधी जायचं नसतं, असा कोणतरी असतो माझ्यासाठी तो विशाल परब आहे। आणि म्हणून मी त्याच्या वाढदिवसाला जे बोललो होतो ते बोलतो, मी कधी मंदिरात देव शोधत नाही, मी माणसांमध्ये देव शोधतो, आणि त्याच्यापैकी एक विशाल परब माझ्या जीवनात आला या गोष्टीचे मला खरोखरच समाधान आहे। आणि मी नशीबवान आहे की अशी लोक मला मिळाली, राजकारणात मिळाली, परिवाराचे सदस्य म्हणून मिळाली, आणि आपण सगळे इकडे जमलात। मी जास्त विशाल बरोबर बोलीन तर मी भावनिक होईन, तोही भावनिक होईल। पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा, आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।